एबीच्या महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये आपले स्वागत आहे. चला तर घेऊया महाराष्ट्रातील बातम्यांचा वेगवान आढावा. घरमालकाला हप्ता मागून आत्महत्या करण्यास भाग पाडणाऱ्या भाडेकरू विरुद्ध जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी कस्तुरबा नगर येथील रहिवासी मुकेश कुमार रेजवानी यांच्याकडे भाड्याने 2 खोल्यांची मागणी केली होती. मात्र भाड्याची मागणी केल्यानंतर भाडेकरू आरोपी मालकाला धमकी देत होते. प्रशासनाने सर्व प्रकारचे निर्बंध लादल्यानंतरही खासगी पॅथॉलॉजीचे दलाल मेडिकल रुग्णालयात सक्रिय आहेत. वॉर्ड आणि ओपीडी समोर दलालांची क्रियाकलाप दिसून येते. दिवसभर रुग्णांभोवती फिरणारे दलाल रुग्णांना रक्त तपासणीसह इतर अहवाल पोहोचवत आहेत. सेवानिवृत्त शिक्षकाचे सेवा पुस्तक तयार करून थकबाकी मिळवण्याच्या बदल्यात 2000 रुपयांची लाच घेणाऱ्या काटोल नगर परिषदेच्या लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली असून ही कारवाई काटोलच्या बाजारपेठेतच झाली असता परिसरात एकच दहशत पसरली. कोरोना महामारीचे आकडे भलेही रोडावले असले तरी कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेचा धोका अजून टळलेला नाही. त्यामुळेच राज्य सरकारच्या वतीनं देण्यात आलेल्या आदेशानुसार जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण व्हावं म्हणून मिशन कवच कुंडल सुरू करण्यात आलंय. वन विभागाने नागपूर वर्धा महामार्गावरील हळदगाव टोल नाक्यावरून 7 लोकांना वाघाचे अवशेष घेऊन जाताना अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली होती. संपूर्ण राज्यात पोलीस बनून लोकांना ठगवणाऱ्या व सोनसाखळी चोरणाऱ्या अली टोळीवर पोलिसांनी डिसेंबर 2020 मोका लावला होता. या प्रकरणातील 2 आरोपींना अतिरिक्त सत्र न्यायाधीश MS आझमी यांनी बेल मंजूर केली आहे. जून व जुलै महिन्यात भारत सरकारच्या कंपन्यांनी कोळशा संबंधित 50 पत्रे दिली आहेत. मात्र त्या पत्राची दखल न घेतल्याने ही परिस्थिती निर्माण झाली असून 32 लाख टन कोळसा स्टॉक असला पाहिजे असे मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडलं. महाजेनकोने राज्य सरकारला स्टॉक विषयी आधीच पत्र दिले असून इतर राज्यांनी काय करावे हा त्यांचा प्रश्न आहे असेही ते म्हणाले. 32 लाख टन कोळसा हा स्टॉक असला पाहिजे, केवळ 2 लाख टन कोळसा आहे. जून जुलै महिन्यामध्ये भारत सरकारच्या कोल कंपन्यांनी 50 पत्र दिले की पावसाळ्याच्या काळामध्ये कोलमाईसमध्ये पाऊस असतो म्हणून स्टॉक करा. 50 पत्र दिले WCL आणि MCLनी, त्या पत्राची दखल घेतली नाही आणि स्टॉकच केला नाही. त्यामुळं ही परिस्थिती निर्माण झाली आहे. ही राज्य सरकारच्या अक्षम्य दुर्लक्षपणामुळे हे संकट आलं आहे. महाविकास आघाडी सरकारने 11 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक दिली होती, ज्याच्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रात तिन्ही पक्षाचे कार्यकर्ता आणि नेत्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलनं केली असून या आंदोलनात मोठ्या प्रमाणात पॅन्डेमिक ऍक्टचे उल्लंघन पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यावरून तिन्ही पक्षाचे नेते व 100 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांवर नागपुरातल्या बर्डी पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. NCPचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी 2 पोलीस कर्मचाऱ्यांवर त्यांच्यावर पाळत ठेवण्याचे आरोप केले आहे. या संबंधित त्यांनी महाराष्ट्राच्या DGP जवळ तक्रारही केली आहे. ओशिवारा पोलिसांनी काही CCTV फुटेजही या प्रकरणी प्राप्त केले आहेत. परमबीर सिंग यांच्याशी संबंधित एका खंडणीच्या गुन्ह्यात सहआरोपी संजय पुनुमियाने नाशिक जिल्ह्यात शेत जमीन खरेदी केल्याचं पुढे आलंय. या जमीन व्यवहारात परमबीर सिंग भागीदार असल्याची चर्चा सुरू असून संजय पुनुमिया विरुद्ध सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिन्नर पोलीस स्टेशन अंतर्गत सिन्नर रजिस्ट्रार यांच्याकडून प्राप्त तक्रारीनुसार आपण एक गुन्हा दाखल केलेला आहे. त्यामध्ये जे आरोपी आहे तो सध्या ठाणेनगर पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्या गुन्ह्यामध्ये ताब्यात आहे. त्याचा ताबा मिळावा या संदर्भाने आपण माननीय कोर्टाला विनंती केली होती. ती विनंती कोर्टाने मान्य केलेली आहे. त्याचं तिथलं कस्टडी संपल्यानंतर आपण त्याचा ताबा करून ताबा घेऊन त्याच्याकडून चौकशीमध्ये चौकशी करणार आहोत. त्यात जशी चौकशीत काही माहिती येईल त्यानुसार आम्ही माहिती आपल्याला कळवू. सर प्राथमिकदृष्ट्या आता इन्व्हेस्टिगेशनमध्ये हे जे आपण जी जमीनच्या संदर्भाने FIR दाखल केलेले आहे ते सिन्नरमधली जमीन आहे. इतर जमिनीच्या संदर्भाने जे आहेत माहिती ही तपासात आपण घेतलेली आहे, परंतु सद्यस्थितीमध्ये ती मला सांगणं कठीण होणार. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं
मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree, 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक नागपूर। ब्रेक नंतर आपले स्वागत आहे। धनगर समाजाच्या मेळाव्यासाठी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे व जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे धुळे जिल्हा दौऱ्यावर आले आहे। यावेळी धनंजय मुंडे यांनी बीड येथील एसटी चालकाची आत्महत्या, क्रूज ड्रग पार्टी प्रकरण, ओबीसी आरक्षण व जयंत पाटील यांनी राज्यातील मध्यवर्ती निवडणुकांवर पत्रकारांसोबत चर्चा केली। तक्रार आपण सांगताय, सीसीटीव्ही फुटेजचा संदर्भ ही तक्रार आल्याचे कळतंय। असं असेल तर जी तक्रार पोलिसांकडे गेलेली, पोलीस त्याचा तपास लावेल। हे मुळामध्ये खरं नाही आहे। हे जून आणि जुलैमध्ये जे काही नुकसान ज्या ज्या जिल्ह्याचं झालं होतं त्याच्यामध्ये प्रिंट मिस्टेक आपण ज्याला म्हणतो त्याच्यात हा मदत पुनर्वसनकडनं बीडचं नाव राहिलं। राज्य सरकार प्रयत्नशील आहे आणि जेवढे शक्य आहे त्या पद्धतीनं राज्य सरकारने पावले उचललेली आहे आणि राज्य सरकार या साठी योग्य ते प्रयत्न करत आहे। सर, एकंदरीत जे आता जर पाहिलं तर मध्यावधीच्या पण चर्चा रंगलेल्या आहेत, मध्येच अमृता फडणवीस काही सांगतायत, भाजपने 100 दिवसाचा प्लॅन तयार केलेला आहे असं पण बातम्या येत आहेत, का आपणही बऱ्याच दौरे सुरू केले आहेत, आता खानदेशामध्ये आपला तिसरा चौथा दौरा आहे, काय सांगा? निवडणुका, मध्यावधी निवडणुकाचा तर प्रश्नच येत नाही, पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढच्या 6 महिन्यात होतील आणि या ठिकाणी येण्याचं प्रमुख कारण म्हणजे इथल्या या समाजाच्या काही प्रश्न गाऱ्हाणी आम्ही ऐकावेत आणि सामाजिक न्याय मंत्र्यांनी त्यासाठी विशेषतः यावं अशी अनिल गोटे साहेबांची भूमिका होती। पक्षांनी आम्हाला या ठिकाणी जिल्हा पक्षाच्या वतीनं हा मेळावा आयोजित करायचं सुतोवाच केलं म्हणून आम्ही आधी झालो। भटक्या विमुक्तांच्या पदोन्नतीतील आरक्षणाच्या विरोधात महाविकास आघाडीचे न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर झाले असता या भूमिकेच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी प्रणित आदिवासी भटके विमुक्त समन्वय समितीतर्फे रविवारी 17 ऑक्टोबर रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या परळी येथील निवासस्थानाबाहेर निषेध आंदोलन करण्यात येणार आहे। महाराष्ट्राच्या महाविकास आघाडी सरकारने या राज्यातल्या मूळ भटके विमुक्त आणि धनगर वंजारी या समाजामधलं जे काही पदोन्नतीमधलं जे आरक्षण आहे ते आरक्षण असंवैधानिक आहे अशा पद्धतीचं एक ॲफिडेविट प्रतिज्ञापत्र सुप्रीम कोर्टामध्ये सादर केलं आहे। खरं म्हणजे हा जो भटकविमुक्त समाज आहे अजूनही देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर आणि या देशामध्ये संविधान येऊनही 75 वर्षानंतर अजूनही प्रगतीपासून कोसू दूर आहे। तो मुख्य प्रवाहामध्ये आलेला आहे। शिक्षणाचं प्रमाण एकदम अत्यल्प आहे। जे काय थोडेफार शिकले आहेत त्यांच्यासाठीचा पदोन्नतीमधील आरक्षण चालू होतं तो देखील अन्याय करणारा जो निर्णय या महाविकास आघाडी सरकारनं घेतलेला आहे की जे सरकार रोज फुलेशाहू आंबेडकरांचं नाव घेतं त्यामुळे महाविकास आघाडी सरकारचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही जाहीर धिक्कार करतो, जाहीर निषेध करतो। आणि या राज्याचे जे समाज कल्याण मंत्री आहेत जे स्वतःला ओबीसीचे नेते समजतात, भटके विमुक्तांचे नेते समजतात, भटक्या विमुक्त जाती जमातींच्या कर्मचारी अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीमधील आरक्षणाबद्दल सर्वोच्च न्यायालयात सरकारने दाखल केलेले सत्य प्रतिज्ञापत्र तात्काळ मागे घ्यावे, तसेच पूर्वी सुरू असलेले आरक्षण पुन्हा सुरू करण्यासाठी नवे सत्य प्रतिज्ञापत्र सादर करावे या मागणीसाठी भाजपने कल्याण तहसील कार्यालयासमोर आसूड आंदोलन केले। आमदार गणपतराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही इथे छोटेखानी आंदोलन पार पाडले। याचा विषय महत्त्वाचा असा आहे की विजयंतीच्या पदोन्नती आरक्षणाचा विषय सरकारने उच्च न्यायालयाकडे एक ॲफिडेविट सादर केला। त्या ॲफिडेविट त्यांनी असं म्हटलं आहे की हा जो यांना आरक्षण दिलं जात आहे हे असंविधानात्मक म्हणजे बेकायदेशीर आहे आणि हे आरक्षण यांचं रद्द करण्यात यावं असं ॲफिडेविट ह्या राज्य सरकारने आज उच्च न्यायालयाकडे सादर केलेलं आहे। आमचा यालाच विरोध आहे की आम्ही वारंवार या जातीला अजून
खालच्या जातीमध्ये कसं वर्गीकरण करून आम्हाला कसं सुविधा मिळवते त्याचा आमचा प्रयत्न असून यांनी त्याकडे तर दुर्लक्ष केलंच केलं. वरून जे आम्हाला तुटपुंजी आरक्षण चालू होतं आत्तापर्यंत हेही घालवण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. सलग 2 वर्षे महापूर आणि जोरदार पावसामुळे सांगली जिल्ह्यातल्या रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. वारंवार मागणी करून आंदोलने करून सुद्धा रस्त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. म्हणून प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सांगलीत राष्ट्र विकास सेनेकडून अनोखे आंदोलन करण्यात आले. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका हद्दीतील किंवा सांगली जिल्हा ग्रामीण भागातील मृत्यूचा सापळा बनलेले खड्डे आज आपण सगळेजण पाहत आहेत. या जिल्ह्याचे पालकमंत्री, या जिल्ह्याचे खासदार कधी या ठिकाणी या खड्ड्यांच्याकडे लक्ष देणार आहेत, इथलं स्थानिक प्रशासन केव्हा या खड्ड्यांच्याकडे लक्ष देणार आहे असा प्रश्न आमच्या सर्वसामान्य लोकांना पडलेला आहे. येत्या 15 दिवसात सांगली जिल्ह्यातील खड्डे तसेच सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका हद्दीतील खड्डे तात्काळ दुरुस्त झाले पाहिजेत आणि इथल्या सर्वसामान्य नागरिकांना सांगली जिल्ह्यातल्या एक सुस्थितीत असणारे रस्ते मिळाले पाहिजेत. भटक्या विमुक्त समाजातील शासकीय कर्मचारी अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीबाबतच्या आरक्षणावरून बीड जिल्ह्यात भाजप आक्रमक झाली असून बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्ह्यातील सर्वच तहसील कार्यालयासमोर भाजपने जोरदार निदर्शने सुद्धा केली. या आंदोलनाचं कारण हे आहे की महाविकास आघाडी सरकारनं जसं ओबीसी राजकीय आरक्षण आता पोटनिवडणुकीमध्ये संपवलं त्याचप्रमाणे भटक्या विमुक्तातलं जे पदोन्नतीतलं आरक्षण आहे ते आरक्षणासंदर्भामध्ये गेल्या मागच्या आठवड्यामध्ये जी सुप्रीम कोर्टमध्ये जी सुनावणी झाली त्या सुनावणीमध्ये महाराष्ट्र सरकारचे जे वकील होते नितीन पाटील यांनी त्या सुप्रीम कोर्टमध्ये व्यवस्थितपणे मांडणी नाही केल्यामुळं आमच्या भटक्या विमुक्ताच्या पदोन्नतीतल्या आरक्षणावर टांगती तलवार आलेली आहे. आमच्या जे भारतीय संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हाला देऊ केलेलं आहे आमच्या वंचित शोषित पीडित घटकांसाठी ते आमचं पोटचं आरक्षण हे जात आहे. येत्या 25 तारखेला सुप्रीम कोर्टमध्ये पुन्हा यावर सुनावणी आहे. या सुनावणी दरम्यान महाविकास आघाडीनं त्यांना जाग येऊन त्यांना जाग आणण्यासाठी लोकनेत्या पंकजाताईसाहेब मुंडे आणि लोकप्रिय दबंग खासदार प्रीतमताईसाहेब मुंडे आणि बीड जिल्ह्याचे आदरणीय राजेंद्र मस्केसाहेब यांच्या उपस्थितीमध्ये संपूर्ण बीड जिल्ह्यात तालुका निहाय व इथं जिल्हाधिकारी कार्यालयाचं आम्ही उपोषण करत आहोत. भाजपला जातीवादी म्हणणारे काँग्रेसच जातीवादी आहे असे मत काँग्रेसचे प्रवक्ते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आयाज नायकवाडी यांनी प्रसार माध्यमाद्वारे मांडले असून त्यांनी आजपासून काँग्रेस पक्षासाठी काम करणार नाही असे सुद्धा यावेळी सांगितले. सांगली शहर जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्ष शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा वहिदा नायकवाडी यांनी दिलेला आहे. त्याची कारणं असं आहेत की गेल्या अनेक वर्षामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये काँग्रेसमध्ये दलित अल्पसंख्याक समाजावर प्रचंड अन्याय झालेला आहे. केवळ मतासाठी या समाजाचा वापर करून घ्यायचा आणि सत्तेमध्ये सहभागी किंवा सत्तेतला वाटा देत असताना मात्र तोंडवाकडी करायची ही भूमिका आता या भूमिकेला आम्ही कंटाळून आता काँग्रेस पक्षाचं काम या दिवसापासून काम करायचं बंद केलेलं आहे आणि म्हणून काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी पदाचा आम्ही राजीनामा दिला आहे. मी स्वतःही प्रवक्ता म्हणून काम करत होतो. गेल्या 22 वर्षामध्ये महानगरपालिकेच्या कामामध्ये सातत्यानं असून देखील कोणत्याही पदावर जायला न देणं आणि त्यासाठी कार्यरत राहणं ही भूमिका काँग्रेसच्या नेत्यांची राहिलेली आहे. सांगली जिल्ह्यामध्ये अल्पसंख्याक मंत्रीपद असतानासुद्धा सांगली मिरजेतल्या अल्पसंख्याकांवर होणारा अत्याचार जर त्यांना अल्पसंख्याक मंत्र्यांना पालकत्व ज्यांच्याकडे आहे त्यांना दिसत नसेल तर या संदर्भामध्ये अशा पद्धतीनं काम करता येणार नाही. बीड येथील ग्रामीण भागातील महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने दीनदयाल शोध संस्थान केंद्राद्वारे जिल्हास्तरीय स्थानिक उत्पादित वस्तूंचे प्रदर्शन व्होकल फॉर लोकलच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलं असून या प्रदर्शनातील ग्रामीण भागातील महिलांनी मोठा सहभाग नोंदवला आहे. आज 54 स्टॉलमधून आपण महिलांना याच्यामध्ये सहभागी करून घेतलेले तर लाईव्हलीहूड सेंटर म्हणजे आजीविका केंद्र किंवा उपजीविका केंद्र ते विकसित करणे असा त्या मागचा मुख्य उद्देश आहे आणि कार्यक्रमाचा मुख्य आमचं मोटिवेशन आहे व्होकल फॉर लोकल. जसं आपल्या माननीय पंतप्रधानांनी सांगितलं त्याच पद्धतीने स्थानिक वस्तूंना स्थानिक उत्पादित वस्तूंना मार्केट मिळवून देण्यासाठीचा प्रयत्न आणि त्यांच्यामध्ये उद्योजकीय विकास व्हावा बोलण्याचं स्किल यावं या उद्देशाने हे ठेवलेलं आहे आणि खूप छान प्रतिसाद आहे.
1000 लोक साधारण अपेक्षित आहेत भेट द्यायला येतील ते, आणि आतापर्यंत जवळपास 550-600 लोक। कुलस्वामिनी तुळजाभवानीचा शारदीय नवरात्र महोत्सव सुरू असून आज 7व्या दिवशी भवानी तलवार अलंकार महापूजा मांडली जाते। सातवी माळ श्री देवी जगदंबेची सकाळी दुपारची अभिषेक पूजा करून सर्व पुजारी व मंदिर संस्थांकडून छत्रपती शिवाजी महाराजांना धर्मरक्षणासाठी भवानी तलवार दिलेली आहे, याचं प्रतीक म्हणून आई तुळजाभवानीच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवून सर्व पुरातन दागिनी दिव्यजगदंबेच्या अंगावरती घातले जातात व भवानी तलवारचं रूप त्या ठिकाणी मांडलं जातं। छत्रपती शिवाजी महाराजांना आई साक्षात भवानी तलवार दिल्यासारखं त्या ठिकाणी प्रतीत होतं असं त्या पूजेचं महत्त्व आहे, आणि त्या ठिकाणी सर्व अलंकार घालून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सर्व अलंकार देवीच्या अंगावरती राहतात। रावेर तालुक्यातील 34 गावांची दलित वस्ती सुधार योजनेची कामे गेल्या 3 महिन्यांपासून प्रलंबित आहेत। या 34 गावांची सरपंच व ग्रामसेवक यांना जिल्हा परिषदेने नोटिसा बजावून सुद्धा 1 महिन्यापेक्षा जास्त कालावधी होऊन देखील कारवाई पण का होत नाही, याची जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्वरित दखल घेऊन दलित वस्ती सुधार योजनेची रखडलेली कामे त्वरित सुरू करावी अशी मागणी दलित सामाजिक संघटनांनी पंचायत समिती रावेर इथे केली। दलित संघटनांचे पदाधिकारी या पंचायत समितीमध्ये सन्माननीय गटविकास अधिकारी मॅडम यांना भेटण्याकरता आलेलो होतो, आणि अशीच आमची एक भेट जिल्हा परिषदेचे सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जळगाव जिल्हा परिषद यांना आम्ही आज भेट घेणार आहोत, आणि दलित वस्ती कामासंदर्भामध्ये की मागील 3 महिन्यांपासून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आदरणीय नंदकिशोर महाजन यांनी जी दलित वस्तीच्या कामासंदर्भात चौकशी मागणी केली होती, तर मोठ्या तत्परतेने जिल्हा परिषदेचे प्रशासकीय अधिकारी पंचायत समितीच्या रायगडला येतात, सुटी देखील कामकाज करतात, 1 महिना अहवाल येत नाही, अहवालासाठी आम्ही दलित संघटना रस्त्यावर उतरतो, 1 महिन्यानंतर अहवाल येतो, त्या अहवालामध्ये सरपंच दोषी आहेत, ग्रामसेवक दोषी आहे, यांच्यावर काळजी कार्य करण्यात येईल असं सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशामध्ये म्हटलं होतं। परंतु हा चौकशी समितीचा अहवाल येऊन 2 महिने झाले, परंतु 2 महिन्यामध्ये जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यावर कुठल्याही प्रकारची कायदेशीर कारवाई केलेली नव्हती। येवल्या 400 वर्षांची परंपरा असलेला घोडेबाजार दर मंगळवारी भरतो, मात्र नवरात्री दसऱ्याच्या अगोदर येणाऱ्या मंगळवारी सर्वात मोठा घोड्यांचा बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भरत असतो। या घोडेबाजाराकरिता देशाच्या कानाकोपऱ्यातून घोड्यांचे व्यापारी इथे घोडे विक्री व खरेदीसाठी येतात। येवले शहर संस्थापक राजे रघुजी बाबा शिंदे यांनी सुरू केलेला 17व्या शतकात सुरू केलेला हा बाजार येवले शहरातील हा बाजार मोठ्या संख्येनं या ठिकाणी आता भव्य स्वरूप घेत आहे। खरं तर त्या काळात देखील रघुजी बाबांनी सुरू केलेली ही परंपरा आज सगळ्या 400 वर्षानंतर देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे। आज या ठिकाणी येवला मार्केट कमिटीमध्ये हा बाजार या ठिकाणी भरवला जातो, भविष्यकाळात देखील या बाजाराचं स्वरूप निश्चितच व्यापक स्वरूपात होणार आहे। या ठिकाणी आज देखील दर मंगळवारी भरणारा हा आठवडे बाजार यासाठी बरेच लोक येत असतात। तो आजचा बाजार आहे दसऱ्याचा बाजार, म्हणजे यो बाजार म्हणजे दसऱ्याचा बाजार म्हणजे वर्षातून एकदाच भरतो दसऱ्याचा बाजार। हे घोडे येते राजस्थानवरून, काठियावाडवरून, गुजरातवरून, त्याच्यानंतर नाशिकवरून येते व्यापारी भरपूर, मुंबईवाले येते गावरान घोडे घेते इथं, त्याच्यानंतर बच्चे येते इथं पालिताना विलिताना भरपूर बच्चे येते इकडून। येवला मंडी म्हणजे एकदम चांगली मंडी, म्हणजे दर मंगळवारी भरती, पण दसऱ्याची अगोदरची मंडी ना चांगली व्यवस्थित भरती मंडी। तर आज महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये इतकंच, उद्या भेटूया नवीन सुपरफास्ट बातम्यांसह, बघत राहा बीकेपी न्यूज, नमस्कार।